मला ना मेहंदीची आठवण आली माहितीये का. धैर्य थांबव. ए त्या पहिले धैर्य थांबव. तुझ्याला आता काय सुसु. मी पण जाऊन येऊ का धैर्य सुन. जाय आलो सांभाळून. रात्री काळोखी येत सकाळी झाड गणे चल. अरे तुषार सिंचन अरे आटप लवकर ये गायत्री चल. आलो ना हनव्या. यो आबू आपल्या बोलला तू डोंग्या पाहिला काहीतरी आपल्या बोलला माझ्या वापस नाव घेतलंय त्यांनी. ए डोंग्या डोंगा नात गे टायगर बसू का तरी. चल हा गायत्री काय रे अरे धैर्य मंदर सरची गाडी आणि तुला असं वाटतं का रे काय हा नाही ना तू खालतिक ना आलच नाही ना गिअर आपल्याचं ते गिअर त्या लावणीच्या ठेक्यावर माझ्या विचारांनी फेर धरला. उगाच चुकीच्या गोष्टींमध्ये अडकत होतो. आला दिवस जगायचा सोडून मी कंपेअर करण्यात घालवलं आणि त्या दिवशी पहिल्यांदा मला मी सापडलो. खरा खोरा आता आरशासमोर प्रश्न पडत नव्हते. उत्तर सापडत होती. तुमचा हेवा वाटू लागलेला मला. थँक्स. कबीर किती मोठा झालास तू. ओळखलंच नाही मी तुला. तू मला फेसबुकवर ब्लॉक केल्यापासून तुझे अपडेट सुद्धा पाहिले नाहीयेत. कुठे निघाली अस तू माहित नाही. म्हणजे नोटीस आली आहे मला इतना लवकरात लवकर निघायला हवं म्हणून. बघ तिकीट पण आलंय पण त्यावर डेस्टिनेशन नाही लिहिलेलं. निघू मी उशीर होतोय. तू काळजी घे. तुला कोणतरी भेटायला आलंय. हे काय केलं तुम्ही. ही चिठ्ठी तुझ्या टेबलवर होती तीच फाडली. ती चिठ्ठी माझ्या आईची होती. 2 वर्षापूर्वी पाठवली म्हणले फाडून टाक फाडली. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्या पर्सनल मॅटर मध्ये यायचं नाही म्हणून. बाहेर वा आऊट. अरे तुझ्या भल्यासाठीच करतो ना पण आम्ही. कोणी सांगितलं होतं तुम्हाला माझं भलं करायला. मी सांगितलं होतं. आऊ खाली नाही तर थोबड रंगवीन. काय तमाशा चालू इकडे. बाहेर वा. दिस इज हाइट ऑफ फ्रॉजरी. मुझे शक तो पहले से ही था कि कुछ ना कुछ गड़बड़ जरूर है और आज शक यकीन में बदल गया. काय झालं मास्तर. मास्तर
आपण उत्तर देणं अपेक्षित आहे. उत्तर द्या. द्या के. हा हा नाही म्हणजे चुकलंच आमचं जरा. म्हणजे तुम्हाला दोघांना गावलंय वैतागलेलं, त्यामुळे ह्यांचे टक्के वाढवून त्यांना इकडे धाडून द्यायचा निर्णय सरपंचांनी घेतला. आणि सर ह्यांचा ठाव ठिकाणं मी हुडकून काढला सर. दाटगण शिवाय असवेल खिंडीत गाठली मी. हा बघा पुरावा सर. नामदेव. हा सर. इन दोनों को अभी के अभी यहां से बाहर निकालो. और आप जाने से पहले आप इनको सजा देंगे. यही आपकी सजा है. चलिए. मास्टर शिक्षा देण्याचा अधिकार आपला आहे. त्यासनी शिक्षा द्या. हित द्या. एवढंच मारा अजून. सर ये बच्चों लोगों पे इतना जुलूम काय को. आय एम नॉट आन्सरेबल टू यू. हा चला बारवा बारवा चला. ए चला बाहेर चला. थांबा थांबा सर. सीताराम इनसे दूर रहो और अपने काम पर ध्यान दो. एक एक मिनट सर मैं क्या बोलूं. दे हैव चीटेड ऑन अस. कळतं काय माकडानो काय बघताय. बाहेर वा चला बाहेर वा. ए मास्टर याने घेऊन जायचं इकडनं. थांबायचं नाही इकडं अजिबात. आणि यायचं नाही परत. ए आबुराव आबुराव काय बघताय. चला निघा. So what do you think of yourself? या मुलांचे आई बाप नाही ना इथे शिकायला पाठवतात. शिकून चांगला माणूस बनायला पाठवतात. जनावर बनायला नाही. सगळीना एका लॅनीतली मेंढरं बनवली आहेत तुम्ही. पहिले आम्ही होतो आता ही मुलं आहेत. बालपण मनापासून जगता आलं पाहिजे सर. प्रत्येकाला त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याचं बालपण आठवतं. यू आर डिस्ट्रॉइंग देअर मेमरीज सर. एक काम करा ना सर. त्या दोघांना कशाला हाकललं. सगळ्यांना हाकलून द्या ना या स्कूल मधून. कारण इथे जे सगळे उभे आहेत ना त्यांचे चेहरे जरी वेगवेगळे दिसत असले ना तरी प्रत्येकाच्या मनात ढोंगी आणि धैर्य आहे. चला आज एक काम करतो मी सर. तुम्हाला ना एका गोष्टीची जाणीव करून देतो. तुम्हाला खूप अभिमान होता ना तुमच्या कंप्लेंट बॉक्सवर. हा बघा या दोघांनी काय केलंय बघा. इनॉग्रेशनची वेळ झाली आहे बघा. हा सर. Thank you.
सर ढुंग्याधर्याचं काय चुकलं होतं? चूक तर त्यांच्या शाळेची होती ना. चूक ती चुकच, काय करणार. सर वी वॉन्ट देम बॅक हिअर. इट्स हायली इम्पॉसिबल. सर आम्ही नसायचो त्यांच्यात, पण त्यांचं असणं खूप मस्त वाटायचं. हा सर, आमचं फ्रीडम आम्ही त्यांच्यात पाहिलं. सर प्लीज. I'm really sorry. I'm helpless. Relax. आज तक मेरी तरफ से जो कुछ भी हुआ, मैं उस सब के लिए आपसे माफी मांगता हूं. मैं नहीं जानता कि मैं इस लायक हूं या नहीं हूं कि मुझे माफी मांगनी चाहिए, और आप लोग भी मुझे माफ ना ही करो तो बेहतर है. बस इतना ही कहना था मुझे. थैंक यू. हाँ? अरे प्रिंसिपल कैसे हो सर? डोंगिया धैर्य. कैसे हो आप? उस दिन के लिए सॉरी प्रिंसिपल. मंदार सर. मंदार सर तुम्ही? धैर्य तिकडे हो ना. पुरतोय का आपण त्याच्या हॅटबर्स स्क्रीन मध्ये? अरे अरे कुठे कुठे आहात तुम्ही? कबीरच्या घरी. कबीरच्या घरी? कबीरकडे फिरवा ना कॅमेरा. सर ए कबीर, गेल्या 2 वर्षात तू नाही पोहोचलास तुझ्या घरी, आम्ही पोहोचलो. नाही आम्हाला तिथनं हाकललं ना ते बरं केलं. हा नाही तर आम्ही इथे आलोच नसतो. हो चल की कॅमेरा तिकडे. इकडे 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 एक मिनिट इकडे. हो तू नव्हतास ना तरी तुझ्या बरोबर जगत होती ती. हे बघ आठवत आहे शर्ट? हा तुझाच आहे ना? तू इथं नसून बी ना तुझ्या आईच्या संगतच होतास. ती रोज तुझे कपडे इस्त्री करून ठेवायची, तुझ्या शाळेचा डबा भरून ठेवायची, तुला शाळेत आणायला जायची, सोडायला बी जायची, गप्पा मारायची तुझ्याशी, भांडायची, रडायची. हे बघ इकडे, हे बघ इकडे. इथं ना तुझ्या फोटोंची अख्खी भिंत बनवली तिने. हा हे बघ. आणि या 2 वर्षात तुझी एकदा बी त्याच्याशी बोलायची इच्छा नाही झाली ना? हा इकडे हे बघ इकडे. अजून हे बघ आवईत काय लिहिलंय दिसतंय का? या 2 वर्षात तू तिच्याशी एकूण किती वेळ बोलला ना ते लिहून ठेवलंय यात. 11:52. आणि ती शेवटची सेकंद आमच्या वाट्याला आली कळला का? रोहनच्या बापाचा लई त्रास झालता ना तुला? स्वतःच्या आईचा त्रास नाही काळावा एवढा येड झावा तू कसा रे? तू फक्त पुस्तकात अडकलास आणि ती तुझ्यात अडकली. काल परवापर्यंत ती आली असती, आता फक्त तुला चाव लागणार. ठेवतो. कबीर कल मेरा वक्त था, आज तुम्हारा है. सूखा पेड़ भी अपनी जड़ों से नाता नहीं तोड़ता. जाओ मिल लो अपनी मां से. निघालो माझ्या आयुष्याचं वर्तुळ पूर्ण करायला. गेली 2 वर्ष तू इतका कोंडून जगत होतास, खरा आनंद कशात असतो हे तुला कळतच नव्हतं. तुला सतत तुझ्या बापाबद्दल प्रश्न पडायचा. कबीर आयुष्य आपली परीक्षा घेत असत.
प्रश्न येतात, उत्तर दिली जातात. कोणी पास होत तर कोणी फेल. आपण फेल होतो ना कभी, ते चुकीची उत्तर लिहिल्यामुळे नाही. प्रश्न नीट समजून घेतलेला नसतो ना म्हणून. आणि एकदा का पास झालो ना की आठवतो तो फक्त पास झालेला क्षण, आनंदाचा क्षण. तू मला आधी काय सांगितलं? त्यात अजून एका मोठ्या प्रश्नाची भर पडली असती. मनानं खंगलेली दिसतच होते, शरीरानं खंगलेली नव्हती दाखवायची मला. कबीर, आपला एक फोटो काढ की, ते तुम्ही काढता ना ते असं सेल्फी सेल्फी असं असं काढ की, एक काढ आपला काढ. हा ये राधिके, ये तू पण ये ग. मग म्हणशील इतकं केलं मी हिच्यासाठी आणि लेट भेटल्यावर विसरली मला. कबीर कबीर गायत्री पाणी गिरे, तुझ्या समोर येण्याची ही चुकीची वेळ आहे. मम्मा गेली तेव्हा किती छान असत होती ना. या क्षणी तोंड लपवलं तर मला वाटलं होतं की गायत्री तुला अबॉर्ट करेलच नव्हतं. एनीवे, मी चुकीच्या वेळी तोंड दाखवायला आलो. मी तुझा त्या फोटोमध्ये तर वडील नसण्याचा आनंद पहिल्यांदाच झाला मला. मला फक्त एवढंच म्हणायचं होत. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल थँक्स. कुणाची आई नसते तर कुणाचे वडील नसतात. कधी कधी कुणाचं काहीच नसतं. कुणाकडे असते तर ती स्वतःची समज. स्वातंत्र्य पिंजऱ्याबाहेर असतं तेच खरं. बालपणाला लगाम नसते हेच खरं. ते ठीक आहे, पण आता पुढं काय? कधी कधी वय नाही तर क्षणच अडल बनून जातात. कबीर तुला माहिती ना, या जगात तीनच गोष्टी आहे ज्या गुरुत्वाकर्षणाच्या नाही विरुद्ध जातात. झाड, आग आणि अरे हा खरं माहिती आहे तुला. ते बरोबर आहे. ऐक ना डोंग्या, जगावाला कधी जायचं आपण? अरे जाऊ ना कधी. मी कधी बोलायला पण यायचं तुझ्या गावाला. भेट होतो तुला. हो तू ग्रेसला घेऊन मंदा वहिनीला भेटायचं एकदा. हा भेटू की मग, मी काय म्हणतो चल तुला आमचं गाव दाखवतो. चल बब्बनला पण भेटायचं आहे. अरे बब्बन तर जिग्गी भैया, काय आता त्या नातू दिल्याशिवाय तो काढायला दाखवायचा एकदा. हो बजरंग. बाकी काय नाही, कसं आहे? हा झोपला मग उठा.
आज मला खूप मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतंय. मोकळं नाही, स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय. तुला म्हणलं नाही अडे, ऐकलं नाही मनाचं तर कोण नाही कोणाचं. अरे पण तू एवढा खुश कशा पाहिजे झालास? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. कशी सांगतो ना दोस्ता, दुपार 9 तापली आहे, इथं तर अख्खी स्टोरीच आपली आहे. गेली 2 तुला हेच सांगायचा प्रयत्न करते मी. आता थांबायचं का जायचं हे तुझं तूच ठरव. मावशी काय झालंय तिला? थांब राधिका, त्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय कर्टन उघडू नकोस. गायत्री आता आलाय ना तू, हट्ट सोड ना. अगं तो कुठं आलाय? तुम्ही आणलंय त्याला? कबीर, तुझ्याशी बोलण्याचा किती प्रयत्न केला मी, तू रिस्पॉन्सच नाही दिलास. तुझ्याशिवाय कसे दिवस काढलेत मी तुला नाही कळणार. प्लीज राधिका, प्लीज. कबीर, तुला अजूनही तोच प्रश्न पडतो का रे? माझे बाबा कुठे? मावशी मी याला दरवेळी विचारतो आणि काहीच बोलत नाही त्यावर. माझ्या मित्रांना त्यांच्या बाबांबरोबर बघितलं ना की जो त्रास होतो तो नाही कळायचा तुम्हाला. मला सगळेच विचारतात की तुझ्या नावात तू बाबांचं नाव का लावत नाहीस. कबीर गायत्री पाणीग्रही असं नाव असतं का कोणाचं? हा, तू काय बाबांशिवाय जन्माला आलाय? तुला बाबा नाही? हे ऐकल्यावर जो त्रास होतो ना तो नाही कळायचा तुला. मावशी, दिस हर्ट्स मी अ लॉट. कबीर, पहिलं शांत हो. हे बघ, आईनी सगळं केलंय तुझ्यासाठी. आजपर्यंत तिने तुला काय नाही दिलं सांग ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर. तुला नाही या सगळ्या मेणबत्त्यांचीच काळजी आहे, माझी नाहीच आहे. मम्मा, मी तुझ्याशी बोलतोय, माझ्याकडे बघ. तुझे बाबा काय करतात माहित नाही, तुझे बाबा कोण आहेत माहित नाही, तुझ्या नावात बाबांचं नाव का नाही आहे माहित नाही.
कबीर बाळ झाल्यावर तरी सलील परत येईल या आशेवर मी कबीरला जन्म दिला. त्याला जन्म देण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता. मी पळपुटी नाहीये सलील सारखी. त्याला बाप होण्याची जबाबदारी नको होती. मला आई होण्याचं सुख हवं होत. कधीतरी वाटत आम्ही दोघांनी संपूर्णच जावं एकत्र. गायत्री सिरियसली. एनिवे हा झाला मुद्दा बापाचा. खरा मुद्दा वेगळाच आहे. गायत्री मला वाटतं की तुम्ही दोघांनी थोडं डिस्टन्स ठेवायला हवं. तुम्ही दोघं एकमेकांपासून दूर गेल्याशिवाय याच्यावर तोडगा नाही निघणार अगं. आणि हे असं जर भांडत राहिलात ना तर दोघंही डिप्रेशनमध्ये जाल. ठेवायचं कुठे? बोर्डिंग. पाचगणीला बोर्डिंग आहे. माझा मित्र मंदार आहे तिथे. मी बोलते त्याच्याशी. छे ग, तो नाही राहणार तिथे. मग नवीन निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार हो. आहे हिम्मत सांगायची? कबीर, कबीर, कबीर ताबडतोब बाहेर ये. कबीर आम्ही एक निर्णय घेतलाय. मला उत्तर हवंय. मी काय उत्तर देऊ तुला? का तुला नाही माहित माझे बाबा कोण आहे? हे बघ कबीर, मी आता एक मिनिट मावशी तू मध्ये पडू नकोस. आणि तसं पण तुझा काही संबंध नाही इकडे. गायत्री तुझं ना जन्माला येणं त्रासदायक ठरलंय मला. जगातली सगळ्यात वाईट आई आहे. सो आई हेट यू मॉम. ओके, सो तू असा डोळे वटारून बघू नकोस माझ्याकडे. तुला काय वाटतं? राग फक्त तुला येतो? राग तुलाच येतो फक्त? मला नाही राहायचं हिच्या बरोबर. कबीर नको राहू. कबीर, कबीर तू सोडून जाणारस मला? हो. कुठे जाणारस? एकटीला टाकून जाणारस तू मला? तुझा चेहरा पण ना बघायचा आहे. हो नको बघू. मी मेले तरी तू इथं येऊन मला बघू नकोस. परत कधीच नाही येणार. नको येऊस. तू तुझ्या बाबासारखा निघून जा कभी. हो जाईल. गायत्री नाहीये, नाहीये बिबाई, नाहीये. संभाळ स्वतःला. आणि त्या एका घटनेमुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पण तरीही माझा प्रश्न तसाच होता. माझे बाबा कुठे? बस यही वजह है सर इसे यहां रखने की. ओके, लेट मी सी. इस हॉस्टल के रूल्स रेगुलेशंस बहुत स्ट्रिक्ट हैं. एक बार उनको पढ़ लीजिए. एडमिशन फॉर्म आपको रजिस्ट्रार के पास मिल जाएगा. थैंक यू सर. थैंक यू वेरी मच. यू मे लीव. सो यंग मैन, व्हाट्स योर नेम? कबीर पाणीग्रही. व्हाट्स योर फुल नेम? कबीर गायत्री पाणीग्रही. हॅलो. हां गायत्री, अगं सगळी प्रोसिजर जस्ट पार पडली आणि तुला कॉल केलाय. अच्छा, झाली ना ऍडमिशन? रूम सुद्धा अलॉट झालीय. एक मिनिट हं, कबीरशी बोल. कबीर, कबीर, कधी वाटलं नव्हतं एवढा दूर जाशील. कबीर. हॅलो. मला नाही पण त्याला सवय मला टाळण्याची. गायत्री हे बघ, फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे. काही महिन्यांचीच गोष्ट? फक्त
काही महिन्यांचीच गोष्ट. आणि त्यात हॉस्टेलची 2 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. उसकी इम्प्रूव्हमेंट काबिले तारीफ है. आई एम व्हेरी हैप्पी विद कबीर. बट आई एम कन्फ्यूज सर. वो कुछ बोलता ही नहीं है. उसने मानो अपने आप को अंदर से बंद कर लिया है. उसके दिल में क्या चल रहा है ये जानना भी मुश्किल है. आपने एक बात नोट की है? कौन सी? कबीर को जीतने की आदत पड़ गई है, विच इज वेरी गुड. बहुत आगे तक जाएगा कबीर. He is lucky charm to us. राधिका, मी गोष्ट ऑब्झर्व केली. कबीर सगळं जिंकतोय खरं, पण जिंकण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. स्ट्रेंज, फार अबोल असतो. मंदार, ऍक्च्युली प्रॉब्लेम फारच वेगळा आहे. मी काय मदत करू शकतो? नो थँक्स. आता जे काही करायचंय ते कबीरलाच करायचंय. मावशी, कबीर ट्रॉफी. कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. हॅलो राधिका, काय ग आला तू? हॅलो हॅलो. मी करते तुला नंतर. मंदार, मुलांसोबत जरा स्ट्रिक्ट वागत जा. हॉस्टेलची शिस्त मोडतोयस तू. स्ट्रिक्ट आणण्याचे सगळे अधिकार प्रिन्सिपल सरांनी त्यांच्याकडे राखून ठेवलेत. ऍक्च्युली मलाही नाही आवडत रुडली वागायला. काय गरज आहे वागायची? वॉर्डन होत आपण, जेलर नाही. अरे घरदार सोडून आली ती पोरं, उगाच कशाला धाकट ठेवायचं. चला कमॉन. तू प्रिन्सिपल सरांच्या कानावर का नाही घालत? काय घालू, त्या माणसाला स्वतःशिवाय काही दिसत नाही आणि काही ऐकायला येत नाही. प्रमुख पाहुणे कधी येणार आहेत? प्रमुख पाहुणे? हा उद्या. चला चल 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 फास्ट. सिद्ध्या, तुला माहितीये मला जॉगिंग आवडते का? साक्षी मॅडम मुळे. त्या अशा पळत सुटल्या ना की त्यांच्याकडेच बघा असं वाटत. मंदार सर आता तिला घेणार. लागली भेट या. कसली भेट लावताय हा? मंदार सर आणि साक्षी मॅडम एकत्र का पळत्यात? नाही म्हणजे जवळजवळ असतात का दूर दूर असतात? आम्हाला नाही माहिती. त्यांच्यात काही लपड बिपड? नामदेव, त्यांच्यात काय असेल तर आम्ही तुम्हाला सांगू. ए सुक्या बाबा, मला तू काय सांगतो रे मला? समद कळतंय आपल्याला नाम्या नाव आहे आपलं काय? हो बॉईज थांबलात का? चला सर. ते नामदेव. काय रे नामदेव, त्याच काय झालं? पळून पळून पोरत दमल्या ती. म्हंटल जरा थोडा आराम द्यावा ती असणी. चला लवकर. चला पळा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज का दिन हमारे स्कूल के लिए बहुत खास है. खास से भी ज्यादा सरप्राइजिंग है. इस साल से आने वाले हर साल हमारा स्कूल महाराष्ट्र के किसी एक गांव से 2 एक्सीलेंट स्टूडेंट्स को अपने यहां एसएससी में 1 साल पढ़ने का मौका देगा और उनकी जिम्मेदारी उठाएगा. सो लेट्स वेलकम आवर न्यू गेस्ट्स विद राउंड ऑफ अप्लॉज. Here are they, Dungraj Bhosle and Dhairyashil Vanzare. तिकडे का? हा 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 हा. माझ्या
बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, थांबतो तिकडे सर. हमारे स्कूल को ये जानकर बड़ी खुशी होगी. आप बताइए, आपके गांव में बिजली ना होने के बावजूद आपने पढ़ाई कैसे की? माइक प्लीज. आई खाली हातात पकड. माइक चेक, माइक चेक, पंडुत्री माइक चेक, माइक चेक. हेलो. हम सब सुनने के लिए बेकरार हैं, अपना एक्सपीरियंस बताइए प्लीज. तर इतना जमल्या सर्व हॉस्टेलवासियांचे आम्हा दोघांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. टाळा जरा. अब वो ऐसा है कि हम महाराष्ट्र के सातारा जिले के छोटे से गांव में से हाँ आए है. अब छोटा गांव है पर ले भारी एकदम मस्त है. ओ मराठीत बोलू का? मराठी ओ हिंदी नहीं जमरे. प्लीज प्लीज. स्टाइल मस्त है. तर तुमच्या शाळेने आम्हाला इथे येऊन शिकण्याची संधी दिली याबद्दल या शाळेचे लाख लाख आभार. आणि आता इथं आल्यावर इथल्या सर्वांगीण विकासाची जिम्मेदारी आमची आहे. टाळ्या. आता काय सांगू तुम्हाला, इथं येणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. बाळ ढुंगराज, आ अभ्यासाबद्दल सांग ना, अभ्यासाबद्दल. टाळ्या. हे गे बोल, मी आहे बोल. त्याचं कसं आहे ना कि गावाकडे लाईट नसले की आम्ही मोबाईलचा टॉर्च ऑन करायचो आणि आरशावर मारायचो. आणि मग एका आरशाच्या तुकड्यावर लाईट मारला की आपोआप शेट केलेल्या काचांवर पडायचा आणि घरभर प्रकाश पसरायचा आणि मग करायचो अभ्यास. एवढं बोलून आम्ही आमचे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लीज प्लीज. नो, बिफोर आई लेट देम हियर यू मस्ट, दे मस्ट ओबे द रूल्स. सर हिंदी में बताओगे? वो क्या है कि मेरा वो अंग्रेजी का पूरा वो मैं प्राथमिक स्कूल का टीचर हूँ ना, भूगोल का. इस स्कूल में मोबाइल फोन इस्तेमाल करने की इजाजत नहीं है. हाँ, अब तो वैसे चुकी होगी उनकी, तो मैं माफी मांगता हूँ ना. बात आपके माफी मांगने की नहीं है, बात है डिसिप्लिन की. हाँ बराबर है आपका भी. बाहर. बाहर हमारी एक रेप्यूटेशन है. जब से स्कूल और हॉस्टल बनाया है तब से हमने वो कायम रखा है. हाँ हाँ, मैं समझाता हूँ ना उनको. ए कायरे कर ले ना. यहाँ से पढ़कर बाहर निकलने वाला हर स्टूडेंट सोसाइटी में नाम कमा रहा है और ऐसी सफलता सिर्फ यहाँ के डिसिप्लिन की वजह से ही आई है. हमने भी प्रयत्न किया. बंदूक तो कसली भारी है. मारू दे बंदूक ती, माझी कोई सुटाय आली इथ. ओके सो बॉयज, कैसा लगा यहाँ कर? मुताले माला जाम. नहीं मेरे को लगा है तो मैं कबीर लवकर चल. मी बिझी आहे. अरे प्रिंट काय काढत बसलायस? स्वतःची रूम बघा दी. का काय झालं? अरे तुझ्या रूम मध्ये त्या दोन नमुन्यांना शिफ्ट केलंय. तुझी रूम शेअर करायला सांगितली आहे त्यांना. व्हाट ही वता ते काय चालू आहे इथे? गृहप्रवेश करतोय. बस हा आधी खाली उतर चल. ये हे सांगणार तू कोण? ही रूम माझी आहे.
आता आमची भी है। हाँ आम्ही जे शेतात हाकतो ना ते शेत भी सोडत नाही, इथं फक्त रूम आहे। म्हणजे म्हणजे तुमच्या प्रिंसिपलने धाडलंय आम्हाला। हा मी तुमची प्रिंसिपल सरांकडेच कंप्लेंट करतो। हा जा जा, त्यांना म्हणाव गाद्या कमी आहेत, त्यांना म्हणाव गाद्या पाठवा। हे भिंतीवर काय करत होतास तू? आता तुझ्याकडे चितकलो म्हणल्यावर इथं पण पाहिजे ना। हे बघ, गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा। हिवताप हिवताप म्हणजे मलेरिया। मलेरिया म्हणजे काय असते? असं एखादा मासला ना असं कसं मी तुमच्या सोबत राहणार नाहीये। जा तसं मी कोण थांबवते इथं? तीन तिकडे काम बिकडा होते जा। बाहेर बॅग आता नाही आणणार। गुमान बॅगा आत आण। नाही आणणार। कसे त्या बॅगा टाकल्या ना त्याला इजा होत नाही, तुला असा टाकला ना लई जाईल। काय वे डॉक्याची आई करू ना। काय रे काय चाललंय? मंदर सर हे दोघे माझ्या रूम मध्ये राहत आहेत। हॉस्टेलमध्ये तुझीच रूम मोठी आहे ना, म्हणून या दोघांना इथेच ठेवावं लागणार। तुम्ही इथला गुरुजी आहे? एवढे चिकन आहे? आमच्या गावाकडचे गुरुजी आहेत ना ते थोबाडा नशाना चकावर आहेत। अच्छा तर हा काय हिवताप? हिवताप म्हणजे मलेरिया। मलेरिया झाला घ्या घालून। अय गाद्या। हा काय तू कोण? शिपाय। मग सैन्यात जाईत काय करतोय? जपून ए चल चल चल। तर म्या धैर्या, अनम्या ढुंग्या, नाम तो सुनाय हो का? आज खुश तो बहुत होगी तुम। है ये वाटाण्या इथं का जमलीत सगळी? सगळे लोक इकडेच जेवण जेवतात। लग्नाची पंगतच वाटतीये बघ। आम्हा नवरी मुलगी कुठं दिसना? अरे याड्या आधी वरू पोट आणि मग हातात घेऊ। तुला माझ्या मनातलं कळतं दोस्ता। काट तिथून घ्यायची। तू कोण? वॉचमन। मग लायकीत राहायचा? एवढे शवयात एवढा माज? माझ करावय नाही, चरबी लागती आणि ती आमच्याकडे खूप आहे। तुझे हात तंबाखू मळून झिजलेत की? नया मेहमान इधर आ, इधर आ। ए बस सिट डाउन। काय भाजी का चिकन आहे? चल जेवण घेऊ। हा ए ओलेव, ए ओलेव लेव। काय लेव आता लेव लेव? हे गरी वाड कोण गाव बे? कुठून आला तुम्ही? का पोरगी येतो तुझी? वाड पोळी द्या रे। अजून वाडा दिरे भात द्या अजून त्याला भाजी थोडा मी घेतो। पटपट पटपट तुम्ही काय अजून हळूहळू देता? टाक ना चल चल। आता कुठं बसायचं इथं? हा उठ उठ इकडे हनुया। आता ही जागा झाली बस इथं करा निवांत घ्या लय आपल्याकडे। हा गुड इव्हनिंग सर। स्टुडंट्स येस सर, फिनिश युअर डिनर
विदिन 10 मिनिट्स ओके ए गुरुजी मराठी साहेब आम्हाला कळत नाही इंग्लिश मध्ये 10 मिनिटात जेवण संपवा पटकन 10 मिनिटाचे संपवलो ए पटकन चल 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 के जानवर है कितना खाए ए 10 मिनट संपायला 1 मिनट बाकी आहे वाट पटकन चल ये बचाय आप ये खा ले बस मी रोग झाल्यासारखे खात होते रोहनची चपाती पण ढापली त्यांनी आणि मेस मधलं सगळं जेवण संपवलं तू काय म्हण मला त्यांचा इंट्रो फारच आवडला अरे पण असली मुलं अरे खूप सॉलिड आहेत ती अशी जेवणावरून आणि पोरींवरून त्यांची नजर सटत नव्हती त्यांची भाषा ऐकलीस हो ना यार किती घाणघाण शिव्या देतात ते त्यांच्या अंगाचाही खूप वास येत होता यार गावठी कुठचे मला अजिबात आवडले नाही दोघे मलाही त्यात आपल्या बरोबर इथे हॉस्टेल मध्ये हो ना स्कॉलरशिप पण ह्यांनाच द्यायची होती नाहीतर काय अरे काही दिवस आपल्याला ह्यांना झेलावं लागणार अरे हा पण आपलं नशीब चांगलं आहे की ते आपल्या रूम मध्ये नाहीयेत नाहीतर काय पण कबीरचं काय आता कबीरची वाट लागणार सो बाकी वो नए लड़के घुल मिल गए हा म्हणजे त्यांच्या आणि आपल्या हॉस्टेलच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये तसा फरक आहे ना बरंच काही वेगळं आहे त्यांच्यासाठी सगळं नवीन आहे थोडा वेळ लागेल वो तो है एज्युकेशन के स्टँडर्ड के फरक को समजना होगा मला फक्त एवढंच म्हणजे एवढंच टेन्शन आहे की त्या मुलांमुळे कबीरच्या अभ्यासावर काही परिणाम नको व्हायला आय मीन आपल्या हॉस्टेलची परंपरा जपणारा तो एकच स्टुडंट आहे ना And your favorite too. यही तो अब कबीर के लिए चैलेंज होगा कि वो अपना टेम्परमेंट कैसे संभालता है सर आई वांट टू टेल यू वन इंपॉर्टेंट थिंग अबाउट कंप्लेंट बॉक्स या एक महीना हो गया और कोई शिकायत नहीं आई इसका मतलब ये है कि वी हैव मेंटेन्ड द हार्मनी ऑफ द स्कूल और यही हमारे लिए फख्र की बात है आईला कवापासून बघतोय समधी जनावरच बघतायत ही पोर बी जनावरच आहेत की इथली त्या रानातल्या जनावरांना तरी हिंडाय मिळत आणि हे आपले चापकावर मांडवलवणार आईला केव्हापासून बघतोय तो बिबटे झाडावर बसून राहिला हे तबूट टेकून राहिले हे चॅनल बदल इकडे फक्त एज्युकेशनल चॅनल लागतात पण एज्युकेशन वर्गात फड रंग होतो का भाई अजून अरे जास्तीत जास्त 2 तास टीव्ही बघायला मिळतात आणि पिक्चर 3 तासाचा असेल तर वर्ष झालं असेल रे एकही फिल्म नाही पाहिली अरा रा 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 हा तर जुलूम आहे दोस्ता काय ढुंग्या इट्स कॉल्ड डिसिप्लिन शिस्त म्हणतात त्याला तुझी शिस्त आम्ही मराठीत मोडू का इंग्रजीत हा इथला हेड बॉय आहे कळलं ये आम्ही कधी हेडमास्तराला भीक घातली नाही तर तू कोण बे सरगे रिमोट कुठे माझ्याकडे चॅनल चेंज कर नाही करणार सरकारी रेशन आणि ढोंग्याशी टशन दोन्ही बी हानिकारक बुडात हवा चल तुला रिमोट नाही द्यायचा आणि चॅनल पण चेंज नाही करायचे चालल पण एका अटीवर म्हणजे म्हणजे आता इथं जो जिकल रिमोट त्याचा कळ कबीर रिमोट देऊन टाक त्यांना कशाला नादी लागतोय त्यांच्या बघू दे त्यांना काय होते काय करायचं ये बात
ये उठ, याला आडव करायचं, जागा लागते सर, लवकर चल लवकर, आखण करा आखण, सरक सर रेडी काढून घ्या, चल. तू काय खेळणार रे, बॉक्सिंग की कुस्ती? कुस्ती. जीव घेतील एकमेका. असं कसं होईल? एक शक्तिशाली प्राणी दुसऱ्या दुबळ्या प्राण्याचा बळी घेतोच, निसर्गाचा नियम. डिस्कवरी वाले बी तेच सांगतात. आव सर, ही पोरं इथं मगाशी हाणामारी करत होती. इथं हाणामारी? रामदेवराव ते बी डिसिप्लिन मोडून गपे. सर, एक कार्ट त्याच्या उरावर बसलं होतं. त्याच कसं आहे ना नामदेव काका, मला असं वाटतं की सरांपासून काय बी लपवायचं नाही. चूक झाली म्हणजे झाली. ढुंग्या दोस्त, मी काय खरं ते सांगणार. सांग सर. हे पोरगले गुणी आहे बघा, खरं काय घडलं ते हे सांगते आता. सांग रे. मग अशा नामेला टीव्ही पाहायचा होता सर. आम्ही त्याला नाही म्हणलं, म्हणलं इथली शिस्त टिकवायला पाहिजे. तो म्हणे शिस्तीचा शहाणपणा मला नको सांगू, असा बोलला. मी बोललो बघा, कबूल बी केलं आणि त्याला नाही म्हणलं ना तो खोटी तक्रार करायला निघून गेला. या पुढे जाऊन, या पुढे बी आमच्यासारख्या गरीब पोरांना, या सगळ्या गरीब पोरांना आमच्याकडच्या रिमोट त्याने हिसकावून घेतला, स्वतःच्या खिशात टाकला आणि आम्हाला त्रास व्हा म्हणून निघून गेला रिमोट घेऊन. मी घेतला रिमोट. चेक करा सर तुम्ही. अरे काय सर, चेक करा, चेक करा, चेक करा. हे बघ बघा सर, यो रिमोट माझ्या खिशात कसा आला सर? अति होतय ना म्या. आओ सर, खरं सांगालोय हे पोरग त्याच्यावर. निघ, आओ निघ ना म्या. आओ सर, गो बॅक. आओ सर, निघ निघ. आय सर, कसं काय? असो, टीचर्स डेची कशी चालली आहे तयारी? जोरात एकदम एकदम जोरदार. एवढं की त्याचे बिचाऱ्याचे हात पाय दुखायलेत. बर, ठीक आहे. कबीर जमल्यास या दोघांना पण सामील करून घ्या. आणि त्यानं नाही केलं तर आम्ही होच. चायला किती राग ना की दोस्ता, पिक्चर अभी बाकी आहे. गायत्री, अगं पोटचा पोरगा आहे तो तुझा. मी जाते म्हणून ऍटलीस्ट सिच्युएशन तरी कळते, नाही तर कोण आहे ग मध्यस्थी करायला? त्याला कधीच वाटत नाही का ग मला भेटावं, माझ्याशी बोलावं. तू फोन देतेस तर त्याच्या हातात तेव्हा नुसतंच हॅलो म्हणतो ग तो. भावना नसतात त्याच्यात. आणि ऍक्च्युली या गोष्टीचा खूप खूप त्रास होतो ग मला, खूप त्रास होतो मला. तू मला सांग, गेल्या काही दिवसात त्यांनी स्वतःहून माझी विचारपूस केली आहे त्यांनी स्वतःहून? मला सगळं मान्य आहे गायत्री, पण तू हट्ट सोड ना. माझ्या कॅन्सरनं मला सोडलं तर मी हट्ट सोडीन. मुलगा पण आईवर गेलाय. आई वर गेल्यावर मुलाचं काय होईल याचीच चिंता वाटतेय मला. गायत्री, किमोथेरपी पेशी संपवते पण आठवणी, आठवणी संपवायला कोणती थेरपी?
हॅलो. हाय. नुसते उद्गार नको आहेत मला. प्रतिसाद हवाय. मी बरा आहे. वेळेवर जेवतो, वेळेवर झोपतो, अभ्यास पण करतो. न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ठाऊक आहे तुला. वा. अजून काय? असं बोलून तूच मला रिस्ट्रिक्ट केलंस. मला नाही आवडत तुझ्याशी बोलायला. ओके 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 बर. आई म्हणून नाही, मैत्रीण म्हणून बोल ना माझ्याशी. यु नो यू कॅन कॉल मी गायत्री. ओके. शट अप मम्मा. बर कबीर, तूच आपणहून बोल ना काहीतरी. माझे बाबा कोण आहेत? स्कॉलरशिपचं प्रेशर आलं असेल ना तुला खूप. माझे बाबा कुठे आहेत? नवीन रूममेट आले असतील ना तुझे. नाही आहे ना उत्तर, मग कशाला बोलायचं तुला? ठेव फोन. इतक्या आपुलकीनं विचारपूस केली तर किती टाकून बोलला ग माझ्याशी. अजून इत नाही मिलिंगा. अजून वाढ. ए हॉस्टेल आहे, हॉटेल नाही. लग्नासारखं जेवायचं नसतं. बाकी पब्लिक बी आहे इथं. चार पोळ्या. नाही मिलिंगा. प्रिन्सिपल सांगा मी. उन्होंने बोला इतना देने को. चल निकल. मुलं ही देवाघरची फुलं असतात. तेरा फूल मेरे कुंडी में मत लगा. चल निकल. ऐका ना. हा. ते दोघं आल्यापासून खूप मजा येते ना. हो ना. कुणालाही न घाबरता कसे बिंदास राहतात. आणि आपण एक जे डिसिप्लिन पाळत शिकतोय. ए आपण पण कुठल्या तरी गावात जन्मायला होतं ना. हो रे. ही लोक फार काय टिकणार नाही तिथे. अरे जा ना. दोन दोन जा. बोला ना. हात खाली खाली. जे आता आमच्यावर उगारलेस ना, तेच जर एक दिवस नाही जोडायला लावले तर नावाचा धैर्य नाही. हा चल निकल. ढुंग्या तुम्ही आता आटातलं खाय. चल धर साला. एक मिनिट. यू गो मी कम. काय बोलला तू? नाही मिलेंगा. हा बोले. ए मी खाईन तर ताटात, ते बी माझ्या थाटात. हा समजला काय? इस्माईलला टसन दिली त्याने. सॉलिड आहे. ते बा आले. चल ना जाऊया. आपण जाऊया. चल चल. आम्ही ते बसू का? हा. हाय मी सिद्धेश. मी कल्पेश. आय एम साहिल. आय एम रॉजर. आदित्य. ताटा ता धरू नका लांब. काय भंगार शाळा तुमची, मजाच नाही काही. अरे काही दिवसात मजा आहे या शाळेत. टीचर्स डे ला सगळी मुलं एकत्र येऊन धमाल करणार आहेत. आणि ऐका ऐका ऐका, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या वर्षी ग्रेस परफॉर्म करणार आहे. ग्रेस? पोरीचं नाव आहे. हो. वस्तू गोळ गोळ पडायला येतात आताच. You just have to place your hand like this and then lift your toe. Yeah, right. So, we'll do it again. Mohita Ratri. Savita Chappa Injana Chava Chala. Chum 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 chum. Magdat Khaati Chava Chumi Sala. Khat khat chum chum. Khat khat chum chum. Khat khat chum chum. And then take the dance to weavers, fullers and dyers to further level of production. Oh, oh. तो आवाज वाढत गेला नंतर. सविता नको नको म्हणत होती. मालक नको मालक नको. आवाज वाढतोय आवाज वाढतोय. मालक नको. आवाज वाढत गेला. सविता एकदम ओरडली. काय चाललंय तिकडे? डास झालेत नसते. कसल्या गप्पा चालल्यात? ते नागरिक शास्त्र किती महत्वाचा विषय आहे ना, ते सांगत होत. तुमच्या गावाकडे हेच शिकवलंय वाटत.
नाही प्रात्यक्षिका असतात ना. तुमचा थिल्लरपणा गावाकडे सहन केला जाईल. आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस. काल मी जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तर लिहून आणली आहेत. मॅडम मला एक प्रश्न पडलाय, आधी याला बाहेर काढणार का मला? गेट आउट. गेट आउट. बेंट अँड टच युअर टोज. तोच प्रश्न पडलाय मला बी. आय सेड गेट आउट, बेंट अँड टच युअर टोज. खाली पकस तो ओनू भरायचं होय. हेले ओल्ड फॅशन आहे. काहीतरी जबरी शिक्षा सांगा. बर काय असते जबरी शिक्षा? थांबा. कुठे होतो आपण? आईला हिची पिवळी होती. लाल होती. नाही रे पिवळीच होती रे. पिवळी तिची जांभळी पिकाची पण नाही. पिकाची पण होता पिवळा. ओ हिची तर काळी आली का? अरे आंधा होता दिसला नाही. रे आपल्या दूरदृष्टीतले दूरदृष्टी कळलं का कबीर? त्यांना पनिशमेंट मिळाली आहे तरी ते खुश आहेत. आणि तू एक सतत जिंकत असूनही खुश नसतोस. शिक्षा म्हणजे नवीन चुकत नाही करत रे. मॅडम मी पण होतो त्यांच्यासोबत. मी पण बाहेर जाऊ. गेट आउट. मित्रांनो तुम्ही उद्याच्या प्रोग्राम मध्ये काय करणार आहात? बसता. आज आम्ही उलटे झालोय. उद्या सगळे उलटे होणार. सॉल्ट नाही यात. जा इस्माईल चाचाकडून येऊ. हा लवकर. इस्माईल चाचा मीठ द्या. And now, I would like to invite most important guests of our hostel. Dungya and Dhairya, please stage warya. कबीर क्यों किया तुमने ऐसा? तुमसे यह उम्मीद नहीं थी. हद होती है बदतमीजी की भी. तुमने स्टूडेंट्स की कोल्ड ड्रिंक्स में भांग मिलाई. भांग?
यस भांग। इसकी क्या सजा हो सकती है जानते हो? बट सर। शट अप। I will not tolerate this at all. पण सर यात माझी काहीच चूक नाहीये। मंदार रेस्टिकेट। सर I said रेस्टिकेट him. Excuse me. Yes. त्याने काही केलं नाहीये, भांग्याची पावडर आम्ही टाकलेली, जी काय शिक्षा आहे ती आम्हाला द्या। डिसिप्लिन के साथ अगर यहां नहीं रहना है तो आप दोनों भी यहां से जा सकते हैं। आज तक इस स्कूल में किसी ने इतनी बदतमीजी नहीं की है। आपके उस गांव के स्कूल में शायद डिसिप्लिन नहीं होता होगा, लेकिन यहां हर चीज डिसिप्लिन के अंडर होती है। ये ट्रॉफीज, ये सर्टिफिकेट्स, ये मेडल्स ऐसे ही नहीं मिले हैं हमें। हमने रात दिन कड़ी मेहनत की है, सालों साल हमने अपना दर्जा कायम रखा है और आगे भी रहेगा। यू एंड योर वेयर इज ही देव। ओ गॉड सेव मी। Get lost. Sir. I said get lost. मंदार इनको बाहर निकालो। एकदा चुकी झाली सर, माझ्याकडनं परत ना होणार सर। सर मी डिसिप्लिन पाहिन सर, मी सर्टेन करेन, मी अभ्यास करेन, मी सगळं करीन सर। असं करू नका, सौताचा पोरगा बनून सोड, नवसाच आहे मी सर। ओके गेट अप गेट अप गेट अप। लास्ट चान्स। भगवान आहे सर तुम भगवान। ओके 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 पॅन्ट दे। व्हाट शेमबूट लागले, धुऊन देतो ना, धुऊन देतो। डिस्कस्टिंग। चिरले सर, धुऊन देतो म्हणलं। ठीक आहे बघ गे, अच्छा प्लस तुम्ही ये काय। थँक्स। ही चूक माझी नसली तरी माझाही सहभाग होताच, पण स्वतःची चूक कबूल करण्यासाठी हिंमत लागते। मदत पाहिजे। कशासाठी? मला ग्रेसला आवडते। म्हणजे झाड भरलेलं ना असं। तिची लायकी वेगळी, तुझी लायकी वेगळी, कळलं? तू विसरून जातील। आता ही सरदा कठीण आहे। जी नजरेत भरली ती आपली ठरली। तू इंग्रजी शिको रे फक्त, हा शिको। तुला उभय नाही करणार ती। मला कुठं लग्न करायचं, जाऊन दोस्ती करायची आपल्या फक्त। रोज अशी स्वप्न देते माहिती का ती, माझ्या स्वप्न देते बोलती, पण टच नाही करत मला। हे बघ, हा सोपं असत। हा एक्सक्यूज मी असं बोलायचं आणि कॉफी प्यायला आवडेल का असं इंग्रजीत विचारायचं। कसं म्हणजे? वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी विथ मी? ऑफ कोर्स, येस येस, आय डोंट नो, आय लव्ह यू। चल सगळा खोटा आज नको संपू, उद्यासाठी ठेव। जा आता भीड। पैसे तर कॉफीचे 30 रुपये माझ्याकडे नाही। चल पूर्व वाट बघते आपली। चल चल। अरे काय, अरे एक प्लॅन आहे खूप चच। अरे गणप्या, चल 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 चल। हे हणम्या गणप्या काय? आमचे बाबाचे नाव आहेत, आम्ही शाळेत नाही एकमेकांना बाबाच्या नावाने बोलवायचो। हा गणप्या, मी हनम्या, तुझं बाबाचं नाव काय? त्याला कुठं मरू दे यार, तू चल। अरे आता बाबाचं नाव विसरलंय। चल चल, आपण असं बाबाचं नाव कसं विसरू शकतो? You know what? I'm
completely full yeah. right now. Actually, yeah. I thought it's gonna be so good. Excuse me. Hmm? Yeah. Coffee? No. Well, I cannot have coffee with a guy like you. You're hot. Huh? Cold drink? Look, I can't come with you. So just stop irritating me and skip my way, man. ती तुला जायला सांगते कळत नाहीये का? ए भवाने थोबड म्हणतेव. ते अशी बोललं का मी? तुझं नाही माझं नाही. चाल येते का? What? हा सोडलं त्याचं. चा बुरके मार. Oh my God. Okay, fine. I'll let you know. लेट होणारच नाही ना. No, no late. ती कळवेल असं म्हणतेय. Yeah. अस चालणार चालणार म्हणत होती का? Fine. हा fine. So, may I go? आम्ही जाऊ? Please. Thanks. Thank you. Please. Hey, he's interesting and cute too, Tai. Right? ते मगाचं म्हणणार घेऊ नका. अच्छा. Grace. Bye. डुंग्या मला तर वाटलं ती तुझ्या कानशिलातच देते का काय दोस्त हे गाल फक्त मुके घ्यायला बनलेत कानशिलात खायला नाही ती तुला हो म्हणाली ते खरंय पण तू तिला डेटला कुठे नेणारस डेट म्हणजे पायी बरं बोलली मला अरे डेट म्हणजे भेटण्याचा दिवस असतो हा यस यस लई मोठा अडथळा आहे दोस्ता ओ माय गॉड चढू का हा ती हो म्हणली का अरे भिंतीवर चढू का नाही मी चढतो इथे या नको जाऊ ऐक माझं आवाज नको आवाज नको आवाज तू तरी ऐक माझं नको जाऊ अरे बघितलं ना तर जीव चालतोय चढ चढ लवकर नाही मी नाही तुम्ही जा मी नाही गप्पा मारा ये नाही चल लवकर सगळे पकडलो गेलो ना रस्ती घेतो तू सांगतोय माझं ऐका चल रे बाबा चढ पटकन पटकन चढ चढ तुम्ही पण नका जाऊ प्लीज प्लीज अरे कोण तिकडे कोण ये भिंतीवर तर नसते तिकडे तिकडेच तिकडेच Oh my god, it was so amazing. I mean, I never thought I would climb that wall, you know. Thanks, man. I'm so hyped right now. I mean, mala khup mocha ali. Tula Marathi yet? Yes. I'm a Maharashtrian after all. But maza janma London madhe zalay. Wow. And then my parents came to India. Are wow. You know what? We are so first time kutla tari bindi var magret sat liye. First time. Gaga na amika shor bichad tui. Fakt bhar liya zhaadar chadai charate. Chagnar. Chagnar. What? Tu kai naach di? Ha? Mi to waku waku bagal tu jan naach. Maidani kori kadali tuji. Anyway, what do you want? काय नाही चा खारी बटर बस ओके तू काय घेणार I'll have Italian chocolate shot
चोको शॉट इत या सगळ्यांसमोर ए कबीर दारू घटला किती वेळ लावला तुमच्यामुळे माझाही अभ्यासात लक्ष नव्हतं लागत आमच्यामुळं का ग्रेस मुळ मला कळलं नाही ए यार जाऊ दे पण हे ती ग्रेस भानगड मला काय परवडायची नाही लेमाग प्रकरण येते तू बघून घ्या आता का काय झालं आरतीने इटालियन शॉर्ट मागितल्यावर डुंग्या जागीच वाला झाला रे यार आता शॉर्ट म्हटल्यावर काय आठवणार दुसरं इटालियन शॉट हा एक कॉफीचा प्रकार असतो एनिवेज एकदा वाचलाय रोज रोज नाही वाचणार कळलं ना अरे कबीर गायत्री पाणी कबीर गायत्री गायत्री नाव आहे याचे बाबाच नाव गायत्री आहे गायत्री आय तुझ्या जेवणाची लय आठवण येते बाकी काय काय आवड होती ना आपली काय वासरू कोणतरी आले नंतर फोन करतो ठेव काय तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही का वाटते ना संडासला पाणी नसलं ना लय भीती वाटते इथे फोन अलाउड नाहीये म्हणूनच मागवलाय ए मला याची आठवण होती मी केला फोन मग कॉमन टेलिफोनवर कॉल करायला सांगायचा ना सगळ्यांचे तिथेच येतात तुझे नाहीत कधी फोन आ गायत्री करत नाही वाटत एक मिनिट मी घरच्यांशी बोलेन किंवा नाही बोलणार ते माझं पर्सनल मॅटर आहे गायत्रीच्या नावाने एवढा कहू शकतो तू आपण विषय बदलूयात का परवा आम्ही गेलतो ना कॉफी प्यायला तर ग्रेसने मला का मागितलं असेल काय चोकू शॉट अरे मला का माहित नाही ना नंतर आल्यावर या बुजगोनीने सांगितलं मला की बा चोको शॉट म्हणजे ना ते कॉफी असते ना कॉफी त्यातला एक प्रकार असतोय म्हणे चोको शॉट आपल्या का माहिती एवढं बसू का आता चायला मी एवढं ना कसरती करून भिंतीवर ना तिला पाल्यावर टाकून आम्ही गेलो तिकडं कॉफी प्यायला आणि चायला आम्ही त्यांना काय चोकोशॉट बिकोशॉट काय ना घेता परत आलो काय तरी मागत्यात ना लय मागे हा पण ते सगळं ग्रेस नाही ते प्रकरण तुझे दोस्त आता आमच्या संगत का राहतात याचा विचार केलायस का एन्जॉय करायचं रे दोस्ता आणि आता हे शेवटचं वर्ष कावळा उडा आला त्याच्यानंतर तू कॉलेजात किंवा स्कॉलरशिप घेऊन परदेशात जाशील आणि आम्ही आमच्या गावाला आम्हाला रोखलंस म्हणून जास्त खोलात शिरत नाही आणि हो तुला जर वाटत असन ढुंग्या त्या ग्रेसच्या प्रेमात आहे तर असं काय बी नाही या रिमोटाने टीव्हीच्या चॅनल बदलता येत रे पण तुला बदलाय कोणता रिमोट आणायचा
कसं जमत रे असं जगायला? कोणाचीच भीती नाही, कशाचीच पर्वा नाही. लोकांना प्रश्न पडले ना की ते जगायचे थांबतात. आम्हाला कसलेच प्रश्न पडत नाही, आम्हाला कोणाला उत्तर पण द्यायचं नाही. वाट लागली डोक्याची. काय झालं याला? काय माहिती काय, काहीतरी खळ बसून व्हायला पाहिजे. हा आतापर्यंत जेवढं केलं ते काय कमी आहे का? ते रोमांचकारक होते. आपल्याला आता खळबजनक करायचे ठरलं तर कबीर आस्तेच्या आयुष्यातलं पहिलं धाडस करणार. दरवाजा बंद कर, दरवाजा कबीर दरवाजा माझी दाटकन आईच्या गावात सुरू अंधार बंदूक शायला गायत्री पाणी गिरई हँडजॉप. तुझा दिसतोय दमरू राय. अरे नाम याचा काय करते, काय बघतय? माझी आता वाट लागणार आहे. काय म्हणतो घे नको प्लीज नको तैरा. सॉरी सर, सॉरी सर. इथेच तो नको. डाटकन आहे ना ही जनावरांना मारण्यासाठी असते. ती इकडे डाटकन नाही माणसांना नाही डबरे काय होत नाही. पाच ते दहा मिनिटाचाच असतो. दिवस भरले आपले. काय केलं तुम्ही? अरे रस्त्याने चालू ना. काय होत नाही, काही नाही होत रे. मारणार का तुम्हाला? माझी बॅग पॅक करावी लागणार आहे. घाबरे काय नाही होत. एक रस्टिकेट तर होणार, सोबत इज्जतही जाणार आहे. काही होत नाही रे, टेन्शन घे तू. बर झालं याला आडवा केलात. मला मी खूप दिवसांपासून या नाम्याला अद्दल घडवायची होती, जी आज तुम्ही घडवली. तुला बघून आमच्या बुडातला गु सुकला ना. पण हा ना,
हे होतं तुमच्यामुळे आलेलं पहिलं हसू. हॉस्टेलमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मनापासून हसलो होतं तेव्हाच, आणि मग तुमचं कधी होऊन गेलो ते कळलंच नाही. एक्सप्लेन मी व्हॉट हॅपन्ड लास्ट नाईट. काय बोलला? काल रात्री काय घडलं ते सांग. अस आता काय काल काय झालं सांगतो तुम्हाला बरं का. इसकडून आम्हाला दिसलं की नामदेव आता पडलेत, नामदेव आता पडलेत, आणि त्यांच्या माग तीन ते डार्ट असे टोचलेले. बाबो आता काय करायचं, आम्ही पाहिलं ना त्यांच्या शेजारी ती बंदूक पडलेली असलीच. मी लय भ्या वाटले मला ते सगळं बघून. म्हणलं आता काय करावं, आम्ही लय भितरतो ती कभी. आम्ही एक काम केलं, ती बंदूक घेतली, सीताराम काकांना देऊन टाकली. हा हा खोट आहे सर. आता हा मग तू सांग काय खरं ते. अरे काल अस्वल शिरलं तेव्हा तूच नाही का बंदूक काढायला गेलत? ए गबे अरे कुठला अस्वल, ते कधी आलो होत अस्वल? सांगू. हा हा सर आलो होत एक अस्वल. हा त्याला मारण्यासाठीच काढली होती बंदूक. हा येस सर, धुमाकोळ घातला होता अस्वलाने, म्हणजे आम्ही आलो म्हणून नाम्याचं नशीब, नाहीतर नाम्याचं काही खरं नव्हतं. कबीर तुम कह रहे हो तो यकीन करना पड़ेगा. नामदेव. हाँ सर. कितनी बार कहा है कि रात में जरा चौकन्ने रहा करो. हाँ सर. पुनः नहीं होना चुक. यू मे लीव नाउ. सीताराम. सर. उधर लगाओ प्लीज. जाना सर. सावकाश. कधीतरी तावडीत सापडालच की. आत्ता बुडा वर मारले परत भेट तू बुडाच्या आत मारे. पण काय पण म्हणा, तुम्ही आलात ते लय बरं झालं, लय बरं झालं. अरे पोरं हसू तरी लागली. तुमच्यामुळे नकळत का होईना बेशिस्त झाली. अरे हेच वय असत, हेच वय असत. तुम्ही त्याच्या सोबत कसे राहत रे, पटत का तुमच? आता गुण नाही तो वांद लागणारच ना. हा ते बी बरोबर आहे म्हणा. 2 वर्षापासून पाहतोय म्या, ह्यो इथंच आहे. आई बाप कोण काय ठाव नाही मला. पर त्याची मावशी येते अजून मधून त्याला बी आटायला. पण यो तू सडा तिच्याशी बोलत सुद्धा की नाही. पण त्याच्या बापाचं नाव गायत्री कस काय? बाप बाप नाही, आईचं नाव आहे ते. पण आईचं नाव कोणी लावत का? तेच तर प्रश्न बापाचा आहे. आईचं नाव कस काय तुम घ्या. हा सीताराम त्या कबीरच्या बापाबद्दल बोलतो ते खरं असेल का? ढुंग्या. अरे 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 माझी तर खराब झालं, हॉस्टेल जाऊन टाकीन सगळं. बर्थडेला पिंकीताईचा एकच वादा, आजही डबाडणार डुंग्या दादा. मंगळमय दिवसाच्या दंगळमय शुभेच्छा. कसे छान आहे, बरे ना? बरोबर का रोहन? रोहन भालेराव तुला सरांनी बोलवलंय. रोहन प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय. ओके.
बस चला दुसऱ्याचे चित्र पाहतो. रोहनचा अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याची प्रोग्रेस कमी झाली, हे सरांनाही आवडलं नाही. म्हणून प्रिन्सिपल भडकला. प्रॉब्लेम काय आहे रोहनचा? रोहनचे आई वडील सेपरेट होत आहेत आणि दोघांचं भांडण चालू आहे की हा कुठे राहणार. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर झालाय. हनुमे गायत्रीला हुशार दिसते. आई घाल्या कशाला त्याच्या फाटक्यात पाय घालतोय, गप ना. जे काय झालंय ते वाईट झालंय, पण प्रिन्सिपल सरांनी रोहन सोबत असं नव्हतं करायला पाहिजे. स्वतःला भारी शहाणा समजतो ना. शोध तू चुप आहे, बघ तुझ्या बुकात काही सापडतंय का. मोबाईलचा आवाज वाढू नको. अरे हा जाने मन आधीच कुठं तू इतके दिवस. मी पण तुझ्या आठवणीतलंय झुरतोय. मी पण जेवण टाकले. तुझी काय सांगा धैर्याची शपथ. हे बघ शपथ ऐकड आता. बस मला मी तुझी आठवण येते. रोज रातच्या तुझ्या आठवणीत बिछाना वल्ला होतोय रडून रडून. तू तू काय करूच नको. फक्त एक वर्ष, फक्त एक वर्ष असं वाले. म्हणते म्हणते कोण तो एक भाडकाव गावचा हात लावणार नाही आपल्या. मी बघतो ते बुजून तुझ्या नाही समज पाहिजे. आपण प्यार म्हणते नाही. लव्ह यू लव्ह यू. म्हणते म्हणते कॅमेरा खाली कर. अजून ही मंदा वहिनी ढुंग्याची लवर. गावाकडचं गाजलेलं प्रेम प्रकरण. तिथून गावाला गेल्यावर सगळ्यात पहिले ढुंग्याचं लग्न लावून द्या. मग म्हणते आता एक तर आपली सुपारी फुटल, नाही तर मग माझी तिरडी उठल. म्हणजे घाबरायचं काही कारणच नाहीये. बबनला फक्त ना तुम्ही आला म्हणजे झालं ना. म्हणते म्हणते रडू नको. तुला माहितीये माझं रडक थोबाड आवडत नाही ते. म्हणते कॅमेरा खाली कर. म्हणते कोडे वाढलेत असं मोकळ ठेवून फिरू नये चार चौकात. म्हणते बघतात लोक. आधी आधी रिबिन लावतो केसांना. हा आता वर्गे. हा बाकी बबन कसा आहे? झोपला? तू पण झोप नाही तर उठल. बबन काय म्हणते खरंच लग्न करणार की काय? म्हणजे अगं तू त्याच्या उंचीवर जाऊ नकोस. ना तू द्यायचा बबन. तुला ठाव नाही त्याने गावाकडे काय काय धुमाकूळ घातलाय ते. म्हणजे कोण मी तिला चायनीज मुळे देड फुट्या चायनीज मुळे ढवळत आहे. मंदा तो छोड दे बजरंग. अरे बबन ना तुझा बाप. माझं पिटून घ्यायलाय प्रेम दादा मला सोडा. बाबा हात सोड पोरीचा नाहीतर दी एंड करीन स्टोरीचा. राहिलं काय बघत. चल हा वय हा ठेव तू. हा गावाकडे गेलो ना की पहिलं मंदे बरोबर पाठ लावणार. अरे पण हे काय लग्न करायचं वय आहे का? आणि
घरचे काहीच बोलत नाहीत का तुम्हाला? बाप जिता असता तर बोलला असता, थोबड फोडला असता याच. बाप मागलं नाही सुट्टीत, आत्महत्या करून वर गेला. आता आई दादा आणि बहीण सांभाळतात घर. आई म्हणते शिकून चापरासी हो, शेतकरी होऊ नको. धैर्याचा बाप मस्त इटा बनवतो, त्याला बी बनवता येतात. आतापर्यंत सगळं आईशी इट्या बनवण्यातच गेलं, झोपायचो बी इटेवरच. हा म्हणून त्याला इथल्या मूव मोका द्यायला आवडतात. बापाचं स्वप्न आहे शिकून मोठा गवंडी मुकादम बनवायचं. पण आपलं काय अभ्यासात लक्ष लागना. घरची जाम आठवण येते. पत्र पाठवायचं म्हणलं तर कोणाला वाचता येणा, आणि फोन करायचं म्हणलं तर कोणाला घेता येणा. बाकी तुझी पण काय स्टोरी असेल की काय? त्याची तर लव्ह स्टोरी आहे. हा म्हणजे बाहेर जा का जाना. बसता हात पकसता हवेतच नसतो हलवायचा. उठलाच पाहिजे, उठलाच पाहिजे, उठलाच पाहिजे. काय उठला पाहिजे? काय अन्याय विरुद्ध आवाज उठला पाहिजे. कसला अन्याय? काय बोलतोयस तू? अरे त्याच्या तोंडचा घास पळवलाय. अरे आता डिसिप्लिन आहे त्यात. अरे तुझ्या डिसिप्लिन लागाल म्हशीच्या. मॅन आहे तर तोडका काढाय. हो ना, शांत बस, शांत. अरे माहिती नाही तुला काय झालं त्याचं. दोस्त तेच रे त्याच्या बाबांचा प्रॉब्लेम. तुला काय वाटतं? मला फ्रीडम हवंय. अपसेट असतो मला ना कंटाळाला इथल्या शिक्षणाचा. हे बघ रोहन, हेच शेवटचं वर्ष राहिलंय आता, आणि ते पण जवळपास संपायला आलंय. तुला ना नाही कळायचा माझा त्रास. आय नो ते सेपरेट होत. कबीर स्वतःचे पॅरेंट्स सेपरेट होण्याचा त्रास तुला नाही कळायचा. त्यांच्या सेपरेट होण्याने माझं काय होणार आहे याची कल्पना नाहीये तुला. नव्हतं सांगायचं मला खरं तरी, पण आता नाही सहन होते हा त्रास. मी माझ्या पॅरेंट्सना वेगळं झालं नाही पाहू शकत. मला ते एकत्र हवेत, प्लीज मला ते एकत्र हवेत. खूप झालं आता मला नाही सहन होत त्रास. बॉयज आई होप के तुम लोगों की स्कॉलरशिप की पढ़ाई बहुत अच्छी चल रही होगी. बहुत मेहनत करनी पड़ेगी, अंडरस्टैंड? काफी टफ एग्जाम है. तुम दोनों की पढ़ाई कहां तक पहुंची? काय आता तुमच्या वरून बसलो म्हणजे बस ना. नाही म्हणजे आमच्या दोघांची प्रगती तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणजे. ओके या कबीर, वॉन्ट टू से समथिंग? व्हाट हॅपन्ड? येस सर, आय वॉन्ट टू से अबाउट दॅट. या साक्षी, कम इन. What happened? Sir... One second. Boys, you may go now. Yes, sir. And study hard. Yes, sir. Okay? Yes, sir. Yeah, tell me what happened, Sakshi. It's high time now. Hey, le. Grace, what happened? Our room stinks, you know. It's so disgusting. Kabir, explain. Tenna sanda sacha vas yeto. To ata saganchach yeto. Ha.
त्यांच्या रूम मध्ये येतो. अहो पण त्याचा त्रास होतोय आम्हाला. कित्येक मुली तर हॉस्टेल मध्ये राहायला नकार देत आहेत. मग आम्ही जायचं कुठं? आणि वासाचं म्हणाल तर वावरातला वास जायचा नाही. हे बघा साहेब, हे जमायचं नाही. हा गंधारीची सोय नाही आहे इथं, कळालं का? आणि ही इतक्या दिवसांची सवय का एका दिवसात नाही जायची. वावर आहे तिथंच आणि तसंच राहणार, कळालं का? जय महाराष्ट्र. चला रे. सर ना व्हॉट? लेट मी थिंक. बहू, प्रेमासाठी कागद नाही, जिगर लागते जिगर. हा ना, असले पत्र बित्र तलाटेल लिहितेत सातबाऱ्यासाठी. हा ना. हा प्रयत्न आजच करायचा आहे का? हो. उद्या सकाळी केला तर? भाऊ, सकाळी फक्त संडासाचा प्रयत्न. जे काय करायचं ना ते आज आणि आत्ताच. हा चल. कुठं कुठं? यार कुठं आणले? कुठं आणले आता? आगायचंय. जाळायचंय. काय? लोकांच्या बुडातली आग आज माझ्या दिलातली आग बनली. ये ना ग, नाच ना माझ्या बरोबर. ये. नको गायत्री. अगं ये ग, किती दिवस चेहरा पाडून बसणारस तू. ये नाच माझ्या बरोबर. तुला कशाच काहीच वाटत नाहीये का? वेल, त्याने सिच्युएशन बदलणार आहे का? गायत्री, डॉक्टरचे रिपोर्ट आलेत. ओ सो मग तर नाचायलाच हवं. ब्रेस्ट ब्रेस्ट काढून टाकायला लागणार आहे तुझे. देन इट्स टाइम टू सेलिब्रेट राधिका. इट्स टाइम टू सेलिब्रेट. बघ ना, आता या माझ्या कॅन्सरला सुद्धा माझ्या आईपणावर आक्षेप आहे. आईपणाचं चिन्हच मिटणार कायमचं. गायत्री, आता तरी बोल कबीरशी. गेली 2 वर्ष मीच तर ते करते. तुझ्या दोघांचंही वागणं मला सहन होत नाहीये. म्हणूनच तर मी सहन करते राधिका. आतापर्यंत त्याला त्याच्या बापाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि आता मला माझ्याच अस्तित्वाचा प्रश्न पडला. कुठल्याही मुलाने त्याच्या आईची अशी अवस्था पाहू नये. मला भीती वाटते. गागावी लागू नये.
भीती वाटते गायत्री. गायत्री दार उघड, गायत्री दार उघड. राधिका, प्रेम आणि त्यातलं अंतर हे जेव्हा कबीरला कळे तेव्हा त्याला माझी आठवण आली. कदाचित. साक्षी मॅडम, तुमचा प्रॉब्लेम आता सॉल्व झालाय बरं का? मी तर फक्त तक्रार केली होती. गावकरी मानायलाच तयार नाहीत आणि त्यात चक्क काल वावर जाळलं. कोणी का जाळलं असे ना, दुर्गंध येणं बंद झालं. ते जाऊ द्या. तुम्हाला हॉट न्यूज कळली का? काय? आपल्या बॉईज हॉस्टेलचा स्टुडंट रोहन फर्नांडिसच्या तावडीत सापडला की काय? नाही हो, तो दिसत नाहीये. दोन तीन दिवस क्लासरूम मध्ये पण ऍबसेंट होता. खूप शोधाशोध केली और नंतर कळालं की तो पळालाय म्हणून. मला माहिती आहे कोणी केलं आहे. रोहन पळाला. कसा? रोहन हॉस्टेलमधून पळाला ही किती मोठी गोष्ट आहे कळतंय का तुम्हाला? शायला आम्हाला वाटलं आम्ही चक्कर माशी आहोत. ते तायचं बीन निघालं. तुम्ही ना मदत केली त्याला पळून जायला. त्याच्या पळून जाण्यामुळे तो प्रिन्सिपल तुमचं जगणं मुश्किल करणार आहे. सर, आम्ही ते शेकोटीसाठी लाकडं गोळा करून येऊ का? चला पटकन. इकडे का आलाय आपण? ते बी एनआर रोहन हॉस्टेल मधून पळून गेलं. चायला मला वाटलं होता त्याच्या बुडात एवढा दम असेल. पण आम्ही मदत करणार होतोच ना त्याला. वय अनम्या. हा ना कांत्या. कबीर तुझाच दोस्त होता ना तो? इनकलाब जिंदाबाद. कसं केलं तू? भिंत काय फक्त तुम्हीच चढू शकता का? मला ना सगळं जिंकायचं. असं काहीच ठेवायचं ना जे मला जमलं नाही. तू बालपण नाही सगळं ते दोस्त. कसं आहे ना दोस्ता, बालपण हे पाण्यावर फेकलेल्या चिपडासारखं असते. ते जेवढं जास्त उडत जात ना तितकाच जास्त आनंद देत. मला तर वाटलंच नव्हतं तू रोहनला मदत करशील म्हणून. तो सुटला ना हे महत्वाचं. तू लोकांना सोडवतोय, तू कधी सुटणार? घरी जाऊन ये कधीतरी. उशीर होतोय ना? उशीर करतोयस. चल शेवटची बुडी आणि जो पाहिला वरील ना त्याची आई पाधरी. चल एक दोन दोन तीन. अरे आमच्याकडून गिफ्ट. हा एन्जॉय कर जा. पाण्यात घेणार आहोत. हो चल हे रे आपण निघू. चल चल.
आओ गुरुजी शपथ आओ ऐका माझ मला अजून डाऊट आहे हे किडे तुमचेच आहेत त्यात हा एक मोठा करू पंडित आओ खरंच गुरुजी आम्हाला त्या रोहन बद्दल काय माहित नाही मंदेची शपथ मंदेची अरे हात नाही लावल्या गळ्याला शपथ नाही लागवत काय नाही नाही काय नाही ग्रेसला तुम्ही बोलवलं ना तिकडे अरे बोला ना अरे बोला मी काय फर्नांडिस नाही आहे त्या कबीरला लय आवड आधी मला आवडायची पण ते लय महाग प्रकरण आहे सर सर कळलो मी त्याला मजा कर म्हणलं बिचारा तुम्ही कसे भाई विचारताय मी पण खोडे काढलेत मुलींच्या शाळेत असता लफडी केली प्रेमात पडलो पण सगळं काही धाकात राहून एका चौकटीत गेलं माझं बालपण बालपण कसलं ते बालपण नव्हतंच इथे शिकलो मी याच हॉस्टेलमध्ये जाचाच जगलो मला नाही जमलं सिस्टीम बदलायला प्रिन्सिपलच्या धाकात वाढलो आणि आता शिक्षक झालोय त्यामुळे काही बंधन आहेत माझ्यावर म्हणून काही गोष्टींची काळजी घेऊन सगळं करावं लागतं बाकी काही नाही कबीर साहेब बदललेत फार त्यांना पण बरंच काही आवडायला लागलंय See, didn't I tell you? गेली 2 वर्ष बघतोय मी त्याला खूप आबोल आहे त्या रोहन सारखं त्याने बी पाळायला पाहिजे गुरुजी त्याचा बाप कुठे असतो हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कबीर शोधतोय ते जाऊ द्या या हेडमास्तराचे घोडे कसे लावायचे आणि हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर मी शोधतोय तुम्ही फर्स्ट टाइम बाटली कधी फोडली काय आता मी फोडतोय घबरे मिस्टर भालेराव हे काय आहे ही का पद्धत आहे एवढं मारायचं मग काय कौतुक करायचं ह्याचं हॉस्टेलमधून पळून आल्याबद्दल अहो लहान आहे तो लहान उद्या रस्त्याने येता जाताना काही झालं असतं तर जबाबदार कोण या सर या बाजूला जरा या सर ह्यो बघा पोरगा सर रोहन के लिए मैं आपसे क्षमा चाहता हूँ थैंक यू वेरी मच फॉर ब्रिंगिंग हिम बैक आप जा सकते हो फिर ऐसे नहीं करेगा थैंक्स अ लॉट मिस्टर भालेराव थैंक यू पापा मला नाही रायचं इथे पापा मला घेऊन चला पापा पापा मला खूप भीती वाटते तुम्ही नका ना जाऊ पापा आय सेड यू माय हँड प्लीज आय एम सॉरी रोहन नाही पापा तुम्ही नका ना जाऊ आय एम सॉरी रोहन पापा मला नका ना सोडू जाऊ पापा मम्मीला नका ना सोडू जाऊ पापा मला नाही पापा प्लीज मला इकडे नाही राहायचंय पापा प्लीज थांबा ना पापा प्लीज पापा मला नाही तुमच्यावर राहायचंय पापा पापा आ आ आ आ गेट बॅक सर 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 प्लीज नको सर 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 नको सर 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 आई बस सर सर बस Hey, Mara!
अगर किसी ने यहां से भागने की कोशिश की तो उसका अंजाम इससे भी बुरा होगा। काय झालं? तू काल मध्ये का पडला? काल जर मी मध्ये पडलो नसतो ना तर अजून फोडला असता त्याला। त्याच्या वाट्याचे फटके फक्त मी माझ्यावर घेतले। अंतावा जे करा वाटलं ना मला त्याच्यासाठी ते मी केलं। कसा टाकून गेला पोराला? इथं आपला बाबा आपल्या ऐटीवर नात करपतो काय? आपण पोसायला जडतो म्हणून लटकून काय घेतो? धोबेकडे कपडे धुवायला धाडतेत ना तसं धाडलं याला। आय खाल्यानी एक ते तसं नाही घे असं। हा ना, याच बी काय कळण्याचे आहे रे। बापाच्या ठिकाणी आईचं नाव लावत। ढुंग्या ढुंग्या काय शोधतोय? चिठ्ठी। अर्चेच्या पुस्तकाला हात लावलेला कळतो त्याला? ढुंग्या ढुंग्या काय शोधतोय? ड्रॉवर बंद ठेवले। कबीर साठी फोन आहे। आला आला, पाठवतो त्याला आम्ही। आलाच, पाच मिनिटात आला। हॅलो, रडती एक बाई कोणतरी। हॅलो, मला दे। कबीर, मावशी बोलते। हे बघ, मला माहितीये की तुला तुझ्या आईशी अजिबात बोलायचं नाहीये, नको बोलूस, पण आता कॉल कट न करता मी जे सांगते ते नीट ऐक। कबीर, गेली 2 वर्ष, 2 वर्ष तुझी आई तुझ्या आठवणींमध्ये कुढत कुढत जगते। फक्त 6 महिन्यांसाठी पाठवलं होतं तुला, त्याची 2 वर्ष कशी झाली याचा कधीतरी विचार केलास? नाही। कोणी? कबीर, असं ते कोट्स भिंतीवर लावून त्याच्याप्रमाणे नाही जगता येत। कबीर, मला मुद्द्याचं नाही सांगता येते रे। तुझी आई कबीर प्लीज ये ना भेटायला, तिला एकदा तरी माझ्या जानी नाही सांभाळली जाते रे ती। कबीर, मी शेवटचं सांगते, प्लीज ये, प्लीज। Life is like riding a bicycle. To maintain your balance, you must keep moving. ढुंग्या, ही काय दळणदळती, काय बिकळण? मला कुठे कळते? Wait, I'll explain. हा। So basically, आपलं life एका cycle सारखं असतं. Balance maintain करण्यासाठी पुढे जात राहणं necessary आहे. Got it? Yeah, yeah. You know what? Even I was curious about him. Hey, may I sit here? Please, yeah. Thanks. त्याच्या मनातनं खूप काही साठलंय जे बाहेर पडत नाहीये। हा, तेच ते, ते बाहेर पडायला हवं ना मग, नाहीतर अवघड होईल सगळं। कस ना धैर्य? राईट, हा अवघड झालेलं आहे ना त्यामुळे सगळं। ग्रेस, तू इथे काय करतेस? ऍक्च्युली
ते लावणी लावणी ना ते ती सांगायला आलेली आहे. तू लावणी पाहायला जाणार आहेस त्यांच्या सोबत? हो. नो नो मी नाही तू तू मी शक्यच नाही. आम्ही असताना आधीच माहितीये ना काय काय घडलंय आणि आता पकडलो गेलो तर. ग्रेस प्लीज गो. ओके फाईन. लवर साठी वावर चालणार राव तू. अरे लावणीला घाबरतोय. मला ना मंदीची आठवण आली माहितीये का. मी पण जाऊन येऊ का धैर्य सुद्धा. जा आलो सांभाळून. रात्री काळोखी येत सकाळी झाड उगवलं तुषार सिंचन. अरे आटप लवकर ए गायत्री चल. आलो ना हनम्या. लाबू आपल्या बोलला तू डोंग्या पाहिला काहीतरी आपल्याला बोलला माझ्या वापस नाव घेतले त्यांनी. ए डोंग्या डोंगा नाद गे टाकर बसला तरी चल. हा गायत्री काय रे. अरे धैर्य मंदर सरची गाडी आणि तुला असं वाटते का रे काय. हा नाही ना तू खालतिक ना आजच नाही ना गिअर आपल्या चौथे गिअर त्या लावणीच्या ठेक्यावर माझ्या विचारांनी फेर धरला. उगाच चुकीच्या गोष्टींमध्ये अडकत होतो. आला दिवस जगायचा सोडून मी कंपेअर करण्यात घालवलं आणि त्या दिवशी पहिल्यांदा मला मी सापडलो. खरा खोरा आरशासमोर प्रश्न पडत नव्हते. उत्तर सापडत होती. तुमचा हेवा वाटू लागलेला मला. थँक्स. कबीर किती मोठा झालास तू. ओळखलंच नाही मी तुला. तू मला फेसबुकवर ब्लॉक केल्यापासून तुझे अपडेट सुद्धा पाहिले नाहीयेत मी. कुठे निघाली अस तू माहित नाही. म्हणजे नोटीस आली आहे मला इतना लवकरात लवकर निघायला हवं म्हणून. बघ तिकीट पण आलंय पण त्यावर डेस्टिनेशन नाही लिहिलेलं. निघू मी उशीर होतोय. तू काळजी घे. तुला कोणतरी भेटायला आलाय. हे काय केलं तुम्ही. ही चिठ्ठी तुझ्या टेबलवर होती तीच फाडली. ती चिठ्ठी माझ्या आईची होती. 2 वर्षापूर्वी पाठवली म्हणले फाडून टाक फाडली. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्या पर्सनल मॅटर मध्ये यायचं नाही म्हणून. बाहेर वा आऊट.
अरे तुझ्या भल्यासाठीच करतो ना पण आम्ही. कोणी सांगितलं होतं तुम्हाला माझं भलं करायला? मी सांगितलं होतं. आवाज खाली, नाही तर थोपड रंगवीन. ढुंग्या धैर्य कबीर, तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी बोलावलंय. माझ आला? हो आलाय. चल चल. काय तमाशा चालू इकडे? बाहेर वा. दिस इज हाइट ऑफ फ्रॉजरी. मुझे शक तो पहले से ही था कि कुछ ना कुछ गड़बड़ जरूर है, और आज शक यकीन में बदल गया. काय झालं मास्तर? मास्तर, आपण उत्तर देणं अपेक्षित आहे. उत्तर द्या. द्या की. हा हा. नाही म्हणजे चुकलंच आमचं जरा. म्हणजे तुम्हाला दोघांना गावलंय वैतागलेलं, त्यामुळे ह्यांचे टक्के वाढवून त्यांना इकडे धाडून द्यायचा निर्णय सरपंचांनी घेतला. आणि सर, ह्यांचा ठावठिकाणा मी हुडकून काढला सर. दाट गन शिवाय असवलं खिंडीत गाठली मी. हा बघा पुरावा सर. नामदेव. हा सर. इन दोनों को अभी के अभी यहां से बाहर निकालो, और आप जाने से पहले आप इनको सजा देंगे. यही आपकी सजा है. चलिए. मास्टर, शिक्षा देण्याचा अधिकार आपला आहे. त्यासनी शिक्षा द्या. हित द्या. एवढंच मारा अजून. सर, ये बच्चों लोगों पे इतना जुलूम काय को? आई एम नॉट आंसरेबल टू यू. हा चला बारवा बारवा. चला ए चला बाहेर. चला थांबा थांबा सर. सीताराम, इनसे दूर रहो और अपने काम पर ध्यान दो. एक एक मिनट सर, मैं क्या बोलूं? दे हैव चीटेड ऑन अस. कळतं काय माकडानो? काय बघताय? बाहेर वा. चला बाहेर वा. ए मास्तर, याने घेऊन जायचं इकडनं. थांबायचं नाही इकडं अजिबात. आणि यायचं नाही परत. ए आबुराव आबुराव, काय बघताय? चला निघा. सो व्हॉट डू यू थिंक ऑफ युअरसेल्फ? या मुलांचे आई बाप नाही यांना इथे शिकायला पाठवतात, शिकून चांगला माणूस बनायला पाठवतात, जनावर बनायला नाही. सगळीना एका लाईनीतली मेंढर बनवली आहेत तुम्ही. पहिले आम्ही होतो, आता ही मुलं आहेत. बालपण मनापासून जगता आलं पाहिजे सर. प्रत्येकाला त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याचं बालपण आठवत. यू आर डिस्ट्रॉइंग देअर मेमरीज सर. एक काम करा ना सर, त्या दोघांना कशाला हाकललं? सगळ्यांना हाकलून द्या ना या स्कूलमधून. कारण इथे जे सगळे उभे आहेत ना, त्यांचे चेहरे जरी वेगवेगळे दिसत असले ना, तरी प्रत्येकाच्या मनात ढुंगे आणि धैर्य आहे. चला, आज एक काम करतो मी सर. तुम्हाला ना एका गोष्टीची जाणीव करून देतो. तुम्हाला खूप अभिमान होता ना तुमच्या कंप्लेंट बॉक्सवर. हा बघा, या दोघांनी काय केलंय बघा. इनॉग्रेशनची वेळ झाली आहे बघा. हा सर.
सर ढुंग्या दर्याचं काय चुकलं होतं? चूक तर त्यांच्या शाळेची होती ना. चूक ती चुकच, काय करणार. सर वी वॉन्ट देम बॅक हिअर. इट्स हायली इम्पॉसिबल. सर आम्ही नसायचो त्यांच्यात, पण त्यांचं असणं खूप मस्त वाटायचं. हा सर, आमचं फ्रीडम आम्ही त्यांच्यात पाहिलं. सर प्लीज. I'm really sorry. I'm helpless. Relax. आज तक मेरी तरफ से जो कुछ भी हुआ, मैं उस सब के लिए आपसे माफी मांगता हूं. मैं नहीं जानता कि मैं इस लायक हूं या नहीं हूं कि मुझे माफी मांगनी चाहिए, और आप लोग भी मुझे माफ ना ही करो तो बेहतर है. बस इतना ही कहना था मुझे. थैंक यू. अरे प्रिंसिपल, कैसे हो सर? डोंगिया धैर्य. ओळखिलं मंदार. कैसे हो आप? उस दिन के लिए सॉरी आप प्रिंसिपल. मंदार सर. मंदार सर तुम्ही? धैर्य तिकडं हो ना. पुरतोय का आपण त्याच्या हॅटबर्स स्क्रीन मध्ये? अरे अरे कुठे कुठे आहात तुम्ही? कबीरच्या घरी. कबीरच्या घरी? कबीरकडे फिरवा ना कॅमेरा. सर ए कबीर, गेल्या 2 वर्षात तू नाही पोहोचलास तुझ्या घरी, आम्ही पोहोचलो. नाही आम्हाला तिथनं हाकललं ना ते बरं केलं. हा नाही तर आम्ही इथे आलोच नसतो. हाव चल की कॅमेरा तिकडे. इकडे 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 एक मिनिट इकडे. तू नव्हतास ना तरी तुझ्या बरोबर जगत होती ती. हे बघ आठवतोय शर्ट? हा तुझाच आहे ना? तू इथं नसून बी ना तुझ्या आईच्या संगतच होतास. ती रोज तुझे कपडे इस्त्री करून ठेवायची, तुझ्या शाळेचा डबा भरून ठेवायची, तुला शाळेत आणायला जायची, सोडायला बी जायची, गप्पा मारायची तुझ्याशी, भांडायची, रडायची. हे बघ इकडे, हे बघ इकडे. इथं ना तुझ्या फोटोंची अख्खी भिंत बनवली तिने. हा हे बघ. आणि या 2 वर्षात तुझी एकदा तिच्याशी बोलायची इच्छा नाही झाली ना? हा इकडे हे बघ इकडे. अजून हे बघ आवईत काय लिहिलंय दिसतंय का? या 2 वर्षात तू तिच्याशी एकूण किती बोलला ना ते लिहून ठेवलंय यात. 11:52. आणि ती शेवटची सेकंद आमच्या वाट्याला आली कळला का? रोहनच्या बापाचा लई त्रास झालता ना तुला? स्वतःच्या आईचा त्रास नाही काढावा एवढा येड झावा तू कसा रे? तू फक्त पुस्तकात अडकलास आणि ती तुझ्यात अडकली. काल परवापर्यंत ती आली असती, आता फक्त तुला चाव लागणार. ठेवतो. कबीर कल मेरा वक्त था, आज तुम्हारा है. सूखा पेड़ भी अपनी जड़ों से नाता नहीं तोड़ता. जा मिल लो अपनी मां से. निघालो वर्तुळ पूर्ण करायला, माझ्या आयुष्याचं वर्तुळ पूर्ण करायला. गेली 2 वर्ष तू इतका कोंडून जगत होतास, खरा आनंद कशात असतो हे तुला कळतच नव्हतं. तुला सतत तुझ्या बापाबद्दल प्रश्न पडायचा. कबीर आयुष्य आपली परीक्षा घेत असत,
प्रश्न येतात, उत्तर दिली जातात. कोणी पास होत तर कोणी फेल. आपण फेल होतो ना कभी, ते चुकीची उत्तर लिहिल्यामुळे नाही. प्रश्न नीट समजून घेतलेला नसतो ना म्हणून. आणि एकदा का पास झालो ना की आठवतो तो फक्त पास झालेला क्षण, आनंदाचा क्षण. मला आधी का नाही सांगितलं? त्यात अजून एका मोठ्या प्रश्नाची भर पडली असती. मनानं खंगलेली दिसतच होते, शरीरानं खंगलेली नव्हती दाखवायची मला. कबीर, आपला एक फोटो काढ की, ते तुम्ही काढता ना ते असं सेल्फी सेल्फी असं असं काढ एक काढ आपला काढ. हा ये राधिके, ये तू पण ये ग. मग म्हणशील इतकं केलं मी हिच्यासाठी आणि लेख भेटल्यावर विसरली बघा. कबीर कबीर गायत्री पाणी गिरे, तुझ्या समोर येण्याची ही चुकीची वेळ आहे. मम्मा गेली तेव्हा किती छान असत होती ना. या क्षणी तोंड लपवलं तर मला वाटलं होतं की गायत्री तुला अबॉर्ट करेलच नव्हतं. एनीवे मी चुकीच्या वेळी तोंड दाखवायला आलो. मी तुझा त्या फोटोमध्ये तर वडील नसण्याचा आनंद पहिल्यांदा झाला मला. मला फक्त एवढंच म्हणायचं होत. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल थँक्स. कुणाची आई नसते तर कुणाचे वडील नसतात. कधी कधी कुणाचं काहीच नसतं. कुणाकडे असते तर ती स्वतःची समज. स्वातंत्र्य पिंजऱ्याबाहेर असतं तेच खरं. बालपणाला लगाम नसते हेच खरं. ते ठीक आहे पण आता पुढं काय? कधी कधी वय नाही तर क्षणच अडल बनून जातात. कबीर तुला माहिती ना, या जगात तीनच गोष्टी आहे ज्या गुरुत्वाकर्षणाच्या नाही विरुद्ध जातात. झाड, आग आणि अरे आग. माहिती आहे तुला ते बरोबर. ऐक ना डोंग्या, तुझ्या गावाला कधी जायचं आपण? अरे जाऊ ना कधी. मी कधी बोलायला पण यायचं तुझ्या गावाला. भेट होतो तुला. हो तू ग्रेसला घेऊन मंदा वहिनीला भेटायचं एकदा. हा भेटू की मग. मी काय म्हणतो चल तुला आमचं गाव दाखवतो. चल बब्बनला पण भेटायचं आहे. अरे बब्बन तर जिग्गी भैया आता तर नातू दिल्याशिवाय. हो बजरंग. बाकी काही नाही. कसं आहे झोपला? मग उठाओ.